दुःख सुख मतदारसंघात मोहिते पाटील निवडून येणार का खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर निवडून येणार म्हणून बावीच्या योगेश पाटील व त्यांच्या बंधूंनी एक पैकी जाहीर केली होती 11 बुलेट देणार तर रणजितसिंह नाईक निंबाळकर निवडून येणार असं त्यांनी सांगितलं. त्यांचं म्हणणं होतं मोहिते पाटील निवडून येणार दम असेल तर पैसे लावा. मी त्यांची पैसे स्वीकारली आणि मी त्यांची पैसे स्वीकारून पंढरपूरला जाऊन 11 बुलेट बुकिंग केल्या. बुकिंग केल्यानंतर त्यांना म्हटलं नोकरी करायला या तर ते म्हटले माड्यात या आम्ही बाहेर या मामा. सुरुवातीला मी म्हटलं माडाच का पंढरपूरला या पण नंतर असं लक्षात आलं की ही फसवेगिरी चालली म्हणून म्हटलं माडा तर माडा मी माड्यात येतो. आम्ही माड्यात गेलो. माड्यात गेल्यावर म्हटले बुकिंग होऊ शकत नाही आपण नोकरी करायची असेल तर कुर्डवाडीला जाऊ लागले. म्हटलं चला ठीक आहे कुर्डवाडीला जाऊ. कुर्डवाडीला गेलो. कुर्डवाडीला गेल्यावर म्हटले वकील म्हणते नोकरी होणार नाही 100 रुपयाच्या स्टॅम्पवर गेलो. म्हणतात चला 100च्या स्टॅम्पवर करा. परत म्हटलं नाही 100च्या स्टॅम्पवर होणार नाही. मग असं ठरलं की शनिवारी म्हणजे आज सर्व रक्कम जी काय 30-32 लाख होत असेल ती रक्कम एका त्रयस्थ माणसाकडे दोघांनीही द्यायची. मी कबूल झालो. मी तर म्हटलं आत्ता द्यायला तयार माझ्याबरोबर गाडीत पैसे होते. त्यांनी म्हटले नाही आम्हाला वेळ पाहिजे. म्हटलं ठीक आहे शनिवार ठरला. आज शनिवारी द्यायची होती तर काल शुक्रवारीच त्यांनी मीडियाला जाहीर केलं की ही पैज आम्ही लावत नाही. हा पळपुटेपणा आहे. हा नकली मोहिते पाटलांच्या नकली कार्यकर्त्याचा पळपुटेपणा आहे. जसं मोहिते पाटील स्वतः कधीच काही करत नाही दुसऱ्याला करायला होतं तसंच पराभव दिसू लागला. त्यांच्या लक्षात आलं की मोहिते पाटील येणार नाहीत निवडून ह्या नकली कार्यकर्त्यांनी पळ काढला. आमची आजही तयारी कालही तयारी होती उद्याही तयारी. मी माझ्या गाड्यांचं बुकिंग अजून रद्द केलेलं नाही. त्यांनी कधीही सांगावं आम्ही पैसे लावायला तयार. फक्त पळपुटेपणा करू नका. खासदार तर रणजित दादा सोनारे याबद्दल आमच्या मनात कोणतीच शंका नाही. तो थारवाला एक होता अकलूचा तो पण असाच पळून गेला. त्यालाही पैशासाठी आव्हान दिलं. त्यांनी केलेला अहवाल आम्ही सांग कुठे सोलापूरला या म्हटलं सोलापूरला माणूस पाठवला तर हा आलाच नाही. आता फोन उचलत नाही. नकली शिवाय हा सगळा अकलुसकरांचा. अकलुसकर म्हणजे मोहिते पाटलांचा. गावावर रक्षित नाही आपण. मोहिते पाटलांचा हा नकली शिवाय. त्यांनी लोकसभेत पण असाच नकली शो केला. आमचं वारं आहे आमचे 4 तालुक्यात कार्यकर्ते असं आहे तसं आहे. पण आज सांगतो माळशिरस सोडलं तर एकाही तालुक्यात मोहिते पाटील लीड घेऊ शकत नाही. करमाळ्यातनं रणजितदादाच लीड घेणार. माड्यातनं रणजितदादाच लीड घेणार. सांगोल्यातनं रणजितदादा लीड घेणार. माळखटावमधनं लीड घेणार. फलटणमधनं लीड घेणार. आणि माळशिरसमधनं मोहिते पाटील लीड घेणार हे मान्य करतो. पण ते लीड एक तर फलटणच सोडत बाकी सगळं लीड विनिंगचं असेल. साधारणतः 50 ते 70 हजारांनी कमीत कमी घासून नाही तर ठासून रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा विजय होणार आहे. आणि नुसता विजय होणार नाही येणाऱ्या मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये रणजितदादांना संधी मिळेल असा मला पूर्ण आत्मविश्वास आहे.